कोरोना बाधित रुग्णांची वास घेण्याची क्षमता गमावल्याचं धक्कादायक संशोधन समोर पुण्यातील आयसर संस्थेचा हा अहवाल। राज्यात कोरोनाचे 803 नवे रुग्ण तर तिघांचा मृत्यू। देशातही काल दिवसभरात तब्बल 5335 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची उद्या तातडीची बैठक। अंडरवर्ल्ड प्रमाणे शिंदे आणि फडणवीस गुंडांच्या टोळ्या चालवतात। रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी राऊतांचा हा घणाघात। सरकार गेल्यानं राऊतांना नैराश्य। बावनकुळेंचं हे प्रत्युत्तर। रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी पोलिसांच्या अहवालावरती राज्य महिला आयोग असमाधानी। अहवालात त्रुटी असल्याचं आयोगाचं म्हणणं। उद्धव ठाकरे तुम किस खेत की मुली। नवनीत राणा यांचा हल्ला बोल। जेलमधल्या आठवणींनी नवनीत राणा भाऊक, तर कोण नवनीत राणा त्यांना ओळखत नाही। संजय राऊतांचा हा पलटवार। सदावर्तेंनी निलंबनाविरोधात बार काउन्सिलकडे दाद मागावी। न्याय न मिळाल्यास कोर्टात या। वकील सदावर्ते यांना हायकोर्टाचे हे निर्देश। राज्यात ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी 18 मेला मतदान तर 19 मेला निकाल। 3666 ग्रामपंचायत सदस्यांसाठी होणार मतदान। दुग्धजन्य पदार्थांची आयात तोट्याची। शरद पवार यांचं केंद्रीय पशुसंवर्धन केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना पत्र। सोन्याचे दर गगनाला भिडले। प्रतितोळा 62,000 भाव, तर आरबीआय कडून रेपो रेट जैसे थे। सर्वसामान्यांच्या घरांचे हप्तेही वाढणार नाही। कोल्हापूरच्या आंबाबाईचा रथोत्सव सोहळा। रथाच्या मार्गावरती फुलांची आरास। भाविकांची या ठिकाणी प्रचंड गर्दी।